तुम्ही एखादी गोष्ट ठरवली ती तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही काळजी करू नका। आपला विचार काय असतो, मी ठरवलं मला 99% पाहिजे मग मला मिळतील का? आपल्याकडे आता 3 महिन्याचा काळ आहे, असंही नाही की ज्या विद्यार्थ्यांना त्याला माहिती आहे की मला काय एवढं चांगलं जमत नाही, मी 70% चांगले घेऊ शकतो आणि त्यांना जर 99%चं ध्येय ठेवलं तर जमेल का? नाही जमणार। त्याने काय केलं पाहिजे, 70% घेऊ शकतो ना त्यांना 80%चं ध्येय ठेवलं पाहिजे। म्हणजे काय होईल, पुढचे 3 महिने तो खूप अभ्यास करेल, रात्रीचा दिवस करेल, दिवसाची रात्र करेल, रात्रंदिवस अभ्यास करावा लागेल। आणि 10वीचं वर्ष असं आहे, माझे काही मित्र मी बघतो, मला तुमचा परिचय नाही पण मला माहिती आहे की 10वीचे विद्यार्थी आहेत आपल्या इथले, तर ते अभ्यासावर त्याचं लक्ष नाही आणखी नाही। तर अभ्यासावर लक्ष पाहिजे, आपण 10वीला आलो, मी तुम्हाला काय करतो, काही गोष्टी सांगतो, एखादी गोष्ट तुम्ही ऐकली ना तुमच्या लक्षात येईल काय असतं तर बघा। गोष्ट आहे अरुणिमा सिन्हा यांची, ऐकलेली आहे सर्वांनी, ऐकलेली आहे, मग पुन्हा एकदा ऐका। अरुणिमा सिन्हा यांची गोष्ट आहे, अरुणिमा सिन्हा या हॉलीबॉल प्लेयर होत्या, हॉलीबॉल खेळायच्या। एके दिवशी मुंबईमध्ये लोकलमध्ये जात होत्या आणि लोकलमध्ये जात असताना योगायोगानं त्या दिवशी सायंकाळच्या वेळी त्या डब्यामध्ये जास्त लोक नव्हते, अरुणिमा सिन्हा चढल्या आणि काही टवळ पोरं काही मुलं त्या गाडीमध्ये होती। अरुणिमा सिन्हा यांच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चेन होती, त्या मुलांनी बघितलं, अरे डब्यामध्ये तर कोणीच नाही, ही एकटी मुलगी आहे, आपण काय करू, हिची चेन तोडून घेऊ। बघता बघता ते मुलं तिच्या जवळ आले, चेन ओढायला लागले, हॉलीबॉल प्लेअर, तिच्यामध्ये प्रचंड क्षमता, प्रचंड ताकद, रोज खेळणारी मुलगी, लेचीपेची मुलगी थोडी होती, खेळणारी मुलगी, तिच्यामध्ये ताकद होती, तिनं त्या मुलांना चेन सोडेना, देईन त्यांना ती चेन। 4-5 मुलं होते, मुलांनी काय केलं, चेन ओढता ओढता ही मुलगी रेल्वेच्या खाली पडली, ट्रेनमधून खाली पडली, आणि खाली पडल्यानंतर रात्रीची वेळ 8-8:30 वाजलेले, संध्याकाळच्या वेळी अंधारामध्ये कोण बघतं तिला। काही वेळानं दुसरी एक रेल्वे आली, तिच्या पायावरून गेली आणि तिचे पाय, दोन्ही पाय तुटले। मित्रांनो विचार करा, रात्रीच्या वेळी 8-9 वाजता एक मुलगी जिचे पाय तुटलेत, तिला कोणी बघत नाही आहे, एकटीची ती जाती, काय करावं सुचत नाही आहे। आणि ह्या रात्रीच्या वेळी थोड्या वेळानंतर बघितलं तर त्या रेल्वे रुळामध्ये जे उंदरं पळतात ना इकडं तिकडं, त्यांना तर राहती मेजवानी मिळाली, तिच्या जवळ यायला लागली, तिचा पाय खायला लागली, किती वेदना होत असतील विचार करा। जर एक सुई आपल्या हातामध्ये घुसली ना, किती दुःख होतं, किती वेदना होतात, पाय तुटलाय आणि उंदर तिचा पाय खाताय, किती वेदना होत आहे, प्रचंड वेदना, कशी बशी रात्रभर जागी राहिली, मरायचं नाहीये। आपण लोक थोडंसं अपयश आलं की मरतो, आपण लोक थोडं अपयश आलं की आत्महत्या करतो, कुठेतरी रेल्वेसमोर उडी मारतो, आणि ही मुलगी दोन्ही पाय तुटले तरी सुद्धा मरायला तयार नाही, मरायचं नाही आहे मला, मला जगायचं आहे, मला जगायचं आहे, ह्या हेतूनं ती जिवंत आहे, सकाळपर्यंत जिवंत आहे। सकाळी बघितलं, ग्रामस्थ जात होते, कोणीतरी बघितलं तिला, अरे इथं कोणतरी मुलगी पडलेली आहे, कोणाची मुलगी असेल ही, आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे। आणि चांगल्या तुमच्यासारखे चांगल्या हृदयाचे लोक असतात जे लोकांना मदत करतात, आणि त्यांनी काय केलं, तिला उचललं आणि बाजूच्या इस्पितळामध्ये हॉस्पिटलमध्ये नेलं। हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतरही साधं हॉस्पिटल, त्या ठिकाणी पोहोचले ते बघितलं तर तिच्या त्या डॉक्टरनं तिला चेक केलं वगैरे, ती शुद्धीमध्ये होती, पण तिच्या ती ज्या ब्लड ग्रुप होता तिचा, त्या ब्लड ग्रुपचं रक्त मिळत नव्हतं, ती अशी बेडवर पडलेली, डॉक्टर बोलताय ते कमे कशी, अरे ही मुलगी तर आणली आहे इथं पण हिच्या ब्लड ग्रुपचं रक्त नाही आपल्याकडं, हिला कसं वाचवता येईल आपल्याला, वाचते की नाही, अशी चर्चा चालू आहे त्यांची। अरुणिमाला थोडं थोडं ऐकायला येत आहे, अरुणिमा त्यांना म्हणते, साहेब मी रात्रीपासून जी जागी आहे ती मरण्यासाठी नाही आहे, मला जगायचं आहे, मला जगू द्या, माझ्यासाठी काहीतरी करा। आणि तिथल्या डॉक्टरनं त्या स्वतःचं एका डॉक्टरचं तिच्या तिला जो ब्लड ग्रुप होता तिचा बी पॉझिटिव्ह, त्या डॉक्टरचाही बी पॉझिटिव्ह होता, त्यांना स्वतःचं रक्त दिलं आणि तिला वाचवलं। आणि ही अरुणिमा सिन्हा जिचे दोन्ही पाय तुटले, तिने काय केलं, पुढं काही दिवसानंतर तिला तुटलेल्या पायाच्या ठिकाणी तिला प्लॅस्टिकचे पाय लावण्यात आले आणि तिने एक ध्येय निश्चित केलं,
तिने ध्येय निश्चित केलं मला हिमालयातलं सर्वात उंच शिखर आहे ना माउंट एव्हरेस्ट तिथं मला चढायचंय. आणि ज्या मुलींचे दोन्ही पाय तुटलेत त्या दोन्ही पाय तुटलेल्या मुलीनं माउंट एव्हरेस्ट चढली. तिनं ते सर केलं निश्चित केलं. मला सांगा मित्रांनो जर जिला दोन पाय नाहीत ती तिचं ध्येय पूर्ण करू शकते त्या माउंट एव्हरेस्टवर चढू शकते तर आपल्याला दोन हात दोन पाय दोन कान सगळ्या गोष्टी आहेत तर आपण आपलं ध्येय निश्चित करू शकतो की नाही. आपण आपलं ध्येय पूर्ण करू शकतो की नाही. यस ऑर नो? नक्की करू शकतो. तुमच्यामध्ये ती ताकद आहे तुमच्यामध्ये ती एनर्जी आहे तुम्ही एनर्जीचे सोर्स आहात. मित्रांनो इकडे लक्ष द्या तुमच्यामध्ये खूप एनर्जी आहे तुम्ही एक एनर्जीचे स्रोत आहात. मुलींना तुमच्यामध्ये सुद्धा खूप एनर्जी आहे. अरुणिमा सिन्हा जशी माउंट एव्हरेस्टवर चढली ना तसं तुम्ही सुद्धा काही करू शकता.